करो शुरू। हो चालेल, आता मी ते म्यूट ऑल केलं. एकच मिनिट, एकच मिनिट, हा एकच मिनिट. आता अनम्यूट करावं लागेल तुम्हाला, अनम्यूट करून स्टार्ट. चालेल. हरे कृष्ण. एक मिनिट हा माताजी. हरे कृष्ण. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचं अगदी अंतकरणपूर्वक स्वागत आहे. प्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यामनोऽभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं दधाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुन् श्रीयुतापदकमलम् श्रीगुरुन् वैष्णवाश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरु वैश्य कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमाम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामीनिति नामिने. नमाम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं पुनश्च एकदा गीतामृत मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर कालच आपण श्रीजी पूजा माताजींनी 26व्या श्लोकावरती जे विवेचन केलं ते ऐकलेलं आहे. अतिशय छान पद्धतीने त्या नेहमीच सांगत असतात. सर्व मैत्रिणी देखील खूप छान अभ्यास करून आपल्या पुढे भगवद्गीतेचा जो तात्पर्य प्रभुपादांचे आहेत त्याच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स ऐकून अभ्यास करून वेळ देऊन छान पद्धतीने तुमच्या पुढे गीतेमधले हे श्लोक त्याचं विवरण करत असतात. तर आज आपण जो चौथा अध्याय आहे भगवद्गीता जशी आहे तशी त्यामधील ज्ञान कर्म संन्यास योग याच्यामधील जो 27वा श्लोक आहे त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण यापूर्वी असं अनेक मैत्रिणींकडून ऐकलं आहे, वर्णन करण्यात आलेलं आहे की जो व्यक्ती कृष्ण भावना भावित असतो आणि जो कृष्ण भावना भावित कर्म करण्यामध्ये व्यग्र असतो किंवा लीन असतो तर तो खऱ्या अर्थानं योगी आहे. परंतु भगवंतांनी असं देखील वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये की काही अशा प्रकारचे देखील मनुष्य आहेत जे देवतांचं पूजन करतात. त्याच्यानंतर काही अशा प्रकारची व्यक्ती आहेत जे निराकार ब्रह्माला मानतात किंवा जे काही काही जण असे आहेत की जे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता हे सगळं यज्ञांचं बाह्य रूपानं वर्गीकरण आहे. परंतु यज्ञाचा खरा जो अर्थ आहे तर तो अर्थ म्हणजे भगवंतांची संतुष्टी, की भगवंतांना संतुष्टी करण्यासाठी जे काही कार्य केलं जातं ते म्हणजे यज्ञ आहे. आणि विष्णूंचं अर्थात कृष्णांचं एक दुसरं नाव देखील आहे, अनंत नावांपैकी एक नाव आहे यज्ञ. तर आपण हे पाहत आहोत चौथ्या अध्यायामध्ये. आधीच्या मैत्रिणीने खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान कशा प्रकारे प्रदान करत आहेत आणि 25वा श्लोक ते 33वा श्लोकापर्यंत विविध प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर मनामध्ये आपल्या असा देखील प्रश्न येऊ शकतो की यज्ञ आणि आध्यात्मिक ज्ञान या दोघांचा काय संबंध आहे, त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक ज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे.
तर आपण हे देखील बघणार आहोत की आध्यात्मिक ज्ञान हे कशा पद्धतीने भौतिक ज्ञानापेक्षा किती श्रेष्ठ आहे. तर साधारणपणे आपण डिग्री घेताना किंवा इतर जे शालेय शिक्षण असतं त्याच्यामध्ये जे ज्ञान घेतो ते एखाद्या प्रशिक्षकाकडून शिक्षकाकडून किंवा व्यक्तींकडून पुस्तकांमधून ते ज्ञान घेत असतो. तर ते ज्ञान घेत असताना चेतनेचं काही विशेष महत्व असं नसतं की कशा प्रकारची त्या व्यक्तीची चेतना आहे, मनस्थिती कशा प्रकारची आहे याला विशेष महत्व नसतं. किंवा ती व्यक्ती शांत आहे की प्रदूषित प्रक्षुब्ध आहे, त्याच्यानंतर तिचं वर्तन कसं आहे, अनुकूल आहे प्रतिकूल आहे, चारित्र्य कसं आहे, या गोष्टीला विशेष महत्व असत नाही. पण फक्त बुद्धिमत्ता असणं हा एक गोष्ट या भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठीची आवश्यक असते. जी व्यक्ती बुद्धिमान आहे ती ते ज्ञान सहजपणे प्राप्त करू शकते, परंतु आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीमध्ये असं म्हणता येणार नाही. आध्यात्मिक ज्ञान हे मूळतः दैवी आहे, दिव्य असं आहे, कारण ते भगवंतांकडून आलेलं आहे, भगवंतांच्या भक्तांनी अर्जित केलेलं ज्ञान आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सदोदित प्रयत्न करत असतात. तर हे जे आहे ते व्यक्तीच्या चेतनेवरती अवलंबून आहे, म्हणजे ग्रहण करण्याची जी क्षमता आहे त्या व्यक्तीची चेतना आहे त्याच्यावरती ते आध्यात्मिक ज्ञान अवलंबून आहे. म्हणजे भौतिक ज्ञानापेक्षा हे या पद्धतीने भिन्न आहे, कारण हे भगवत भावनेवरती आधारित आहे. भगवंतांचा आणि त्या जीवाचा काय संबंध आहे आणि त्या संबंधाला त्या व्यक्तीने कशा प्रकारे स्वीकारलेला आहे, त्या व्यक्तीची जी उत्सुकता आहे ते ज्ञान घेण्यासंदर्भात, या गोष्टींवरती ते ज्ञान आधारलेले आहे. तर भगवंत गीतेमध्ये बघा तुम्ही ऐकलंय की भगवंत या ठिकाणी म्हणतात की हे ज्ञान अर्जुना तुला मी का देत आहे, म्हणजे तुलाच का मी निवडलेला आहे. जे एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भक्तो सीमे सखा चेती, कारण हे अर्जुना तू माझा भक्त आहेस, सखा आहेस आणि तू माझ्याशी ईर्ष्या करत नाहीस आणि असूयेपासून तू मुक्त आहेस. त्याच्यानंतर त्याचबरोबर भगवंत हे देखील सांगतात की अर्जुना गीतेचं ज्ञान कोणत्या व्यक्तीला समजू शकत नाही. तर ते सांगतात की जे व्यक्ती कुठल्याच प्रकारचा त्याग करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा इंद्रिय निग्रह करत नाहीत, भक्ती मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्याच्यानंतर इंद्रिय नियंत्रित करत नाहीत, जे भगवंताचा द्वेष करतात त्यांना हे भगवत विज्ञान समजू शकत नाही. तर आपण हे बघतोय की भगवंताचे हे जे विज्ञान आहे, गीता आहे, भागवत आहे, समजण्यासाठी एक प्रकारची याबरोबर सकारात्मक प्रवृत्ती देखील असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या प्रकारची एक लालसा मनामध्ये, उत्सुकता आपल्या मनामध्ये भगवंतांबद्दल जाणून घेण्याची, त्यांच्या भक्तांबद्दल जाणून घेण्याची जी उत्सुकता असते, लालसा असते, ते लवल्यम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. म्हणजे असं म्हटलं गेलं की लवल्यम एकही मूल्य, म्हणजे ते जर लवल्यम आपल्या मनामध्ये असेल, हृदयामध्ये असेल, अंतकरणामध्ये असेल, तर ते ज्ञान सहजपणे गुरुकृपेने आपल्यापर्यंत पोहोचू शकतं आणि ते आपण प्राप्त करण्यासाठी एक म्हणतो ना आपण बॅकग्राऊंड किंवा एक प्रकारची एक चेतना आपण निर्माण होऊ शकते, आपल्याला कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. तर भगवंताची दिव्य संदेश जे आहेत ते भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. पण जो व्यक्ती इंद्रिय तृप्तीमध्ये लीन आहे, आसक्त आहे, त्याला हे ज्ञान प्राप्त होणं कधीही शक्य नाही. तर आपण मैत्रिणींनो एवढी दुपारची झोप मोड करून, आमरसाचं जेवण करून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसरेही पर्याय उपलब्ध असतील कदाचित की मूवी बघायला जाऊ शकता, मैत्रिणींबरोबर वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्ही घेण्यासाठी जाऊ शकता, झोप काढू शकता, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्ही भगवंताबद्दलच जे दिव्य संदेश आहे त्याबद्दल जाणून घेण्याची जी उत्सुकता दाखवता, हे निश्चितच एक तुमच्यावरती कृपेचं लक्षण आहे असं दिसून येतं. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला की खूप खूप कृतज्ञ आहे तुमच्या या प्रवृत्तीसाठी, श्रवण करण्याच्या तुमच्या उत्सुकतेसाठी, की निश्चितच या गोष्टीमुळं तुम्हाला हे भगवंताचं जे दिव्य ज्ञान ते समजायला खरोखर मदत होणार आहे. तर आपण बघूयात की प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे हा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 27, तो कशा पद्धतीने प्रभुपादांनी याचा कलर वगैरे छान केला. एक मिनिट हा माताजी. समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपण प्रथम श्लोक बघूयात. श्लोक क्रमांक 27. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्यति ज्ञानदीपिते. अर्थात इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तर या ठिकाणी यज्ञाचे विविध प्रकार समजून सांगत आहेत भगवंत आपल्याला. तर आपण बघूयात की प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय कुठल्या छान शब्दांमध्ये आपल्याला त्यांनी समजून सांगितलं आहे. थोडक्यामध्ये आपण हे तात्पर्य वाचणार आहोत. तात्पर्य, या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलींच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यगात्मा आणि परागात्मा म्हणून संबोधित करण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रिय भोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग आत्मा असे म्हणतात. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रिय भोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन क्रियेद्वारे येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होते. या योग पद्धतीनुसार प्रत्येगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. या हा प्रत्येगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपान वायू अधोगामी आहे. व्यान वायू आकुंचन प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू समतोलपणा राखतो. उदान वायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. तर आपल्यासाठी वरची दिलेली जी ओळे होत्या सगळ्या त्या माहिती होती आणि खालची जी ओळ प्रभुपादांनी दिलेली ती सर्वात जास्त महत्वाची ओळ आहे. तर आपण थोडक्यामध्ये या संदर्भात चर्चा करूयात. आता आपण बघितलं की आध्यात्मिक ज्ञान हे व्यक्तीच्या चेतनेवरती अवलंबून आहे आणि आध्यात्मिक ज्ञान हे भौतिक ज्ञानापेक्षा भिन्न आहे कारण हे भगवत भावनेवरती अवलंबून आहे, चेतनेवरती अवलंबून आहे. आणि आपण हेही पाहिलं की आध्यात्मिक ज्ञान भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून सर्वांना देण्यासाठी खुलं केलेलं आहे. परंतु हे देखील एक रहस्य आहे कारण हे ज्ञान समजण्यासाठी गुरूंची कृपा आणि त्या व्यक्तीची लालसा, प्रयत्न आणि प्रयास हे देखील आवश्यक आहे. तर आपण तात्पर्यामध्ये आता पाहिलं की आत्म्याला प्रत्यगात्मा असं देखील नाव दिलेलं आहे आणि परागात्मा असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत आत्मा, आता आपण पाहिलं की इंद्रिय भोगामध्ये आसक्त आहे त्याला काय म्हटलंय गेलं की परागात्मा. अर्थात जी भोगी लोक आहेत, भोगवादी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना पराग आत्मा असं या व्याख्येनुसार म्हणावं लागेल. आणि विविध प्रकारच्या अनर्थांमुळे मन किंवा हे जे चेतन आहे ती मलिन होत असते. हा एक प्रकारची स्वामित्वाची भावना मनामध्ये असते. त्याच्यानंतर भोग करण्याची प्रवृत्ती असते. दिसेल त्या गोष्ट आपल्यासाठी असावी ही जी लालसा असते ती असते. त्याच्यानंतर स्वामित्वाची भावना म्हणजे भोग करण्याची प्रवृत्ती आणि मी भोगता आहे म्हणजे हे सगळं माझ्या आनंदासाठी आहे ही जी भावना असते मनामध्ये ही अतिशय मलिन अशी अवस्था आहे त्या आत्म्याची. किंवा मी ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू असावा. त्याच्यानंतर प्रत्येक जीवाला या प्रकारची भावना हृदयामध्ये असते. म्हणून तर या भावनेमुळेच, या भोग करण्याच्या प्रवृत्तीमुळेच आपण भगवंतापासून एवढे दूर आलेलो आहोत. तर ही जी प्रवृत्ती आहे, ही अवस्था आहे, ही मलिन आहे, ही पराग आत्मा या ठिकाणी पतंजलीने म्हटलेला आहे. तर याला जे प्रदूषित अवस्था म्हटलेले अर्थात परागात्मा
तर या प्रदूषित अवस्थेमधून मुक्त व्हायचे असेल तर त्याच्याबरोबर विपरीत चेतना आपल्याला अंगीकारली पाहिजे. म्हणजे आपण हे लक्षात घेऊयात, प्रभुपादांनी जे आपल्याला सांगितलं आहे भक्ती मार्गामध्ये की कृष्ण परम ईश्वर आहेत, कृष्णच भोक्ता आहेत. आपण मागे एका श्लोकामध्ये बघितले की भगवंताचा उल्लेख हा देखील केलेला आहे, परम पुरुषोत्तम भगवंत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, आणि भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. म्हणजे कृष्णांना संतुष्ट करणे ह्याच जीवनाचा परम उद्देश आपला असला पाहिजे. या प्रकारे जेव्हा आपण आपलं तन मन धन काया वाचा मनसा असं म्हटलं गेलं की श्री कृष्णांना संतुष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू, तर त्याला म्हणायचं यज्ञ, म्हणजे अर्पण करणं, काही गोष्टींचा त्याग करणं. तर इथं वर्णन जे आलेलं आहे की मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी हे जे योगी आहेत ते इच्छुक असतात, आणि इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने, आपण आता श्लोकामध्ये वाचलं, अर्थामध्ये वाचलं की प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये ते अर्पण करतात. तर ही अर्पण करण्याची भावना खूप महत्वाची आहे. आणि असं म्हटलं गेलं की पेजावर स्वामींनी देखील असं म्हटलं गेलं की जवळजवळ 99% जी प्रगती आहे आध्यात्मिक ती आपल्या मनावरती अवलंबून आहे. मनावरती अवलंबून आहे याचा अर्थ की मनाची जी चेतना आहे ती कशा प्रकारची आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये यज्ञामध्ये आपण हे देखील बघतोय की अर्पण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती देखील खूप महत्वाची आहे. आता काही वर्षांपूर्वी मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, ते तुमच्याशी शेअर करते, की काही वर्षांपूर्वी अशी पद्धती होती की धनार्जन केल्यानंतर काय करायचे, त्या धनाला एका भागामध्ये दोन भागांमध्ये विभाजित केलं जायचं, त्याचबरोबर एक मोठी रेघ आखली जायची जमिनीवरती, आणि ते जे धन आहे ना ते असं त्या ज्या मुद्रा आहेत, सुवर्ण मुद्रा असतील किंवा धन असेल काही ज्वेलरी असेल किंवा काय, तर ते उधळलं जायचं आकाशामध्ये, आणि त्याच्यानंतर त्या रेघेच्या डाव्या बाजूला जे काही पडेल, ज्या मुद्रा पडतील किंवा जे काही संपत्ती पडेल, तर ती व्यक्ती स्वतःला प्राप्त झालीये हे धन असं समजून स्वतःकडे घ्यायची, किंवा तेवढ्याच संपत्तीचा तेवढ्याच धनाचा स्वतःसाठी वापर करायची. बाकीचं जे उजव्या बाजूला, त्या रेघेच्या उजव्या बाजूला जे धन पडलेलं आहे ते सगळं भगवंताच्या चरणाशी अर्पण करायचे. त्याच्यानंतर कालांतराने कलियुग आलं, त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये बदल व्हायला लागला. त्याच्यानंतर कलियुगी बुद्धीमध्ये असं आलं मनामध्ये विचार त्यांच्या की आपण एक सर्कल काढूयात, वर्तुळ, आणि त्या वर्तुळामध्ये जेवढे पैसे पडतील उधळलेले तेवढेच फक्त भगवंताच्या चरणाची अर्पण करायचे, बाकीचे सगळे आपल्या इंद्रिय भोगासाठी. हा, कालांतराने ते वर्तुळ देखील छोटं झालं. आणि त्याच्यानंतर असा विचार लोकांच्या प्रवृत्ती अशा प्रकारची झाली की धन जे उधळेल जे भगवंताचं आहे ते भगवंत घेतील, पकडतील, बाकीचं सगळं आपल्या. तर याच्यामधील जे गोष्ट ऐकली आता आपण, त्याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की जसं कलयुग वाढत गेलं तसं देण्याची जी भावना आहे, अर्पण करण्याची भावना, त्याग करण्याची भावना किंवा इंद्रिय संयमन करण्याची भावना ही कमी कमी होत गेलेली दिसून येते. प्रभुपाद तर एका लेक्चरमध्ये सांगतात की ही जी धन अर्जित करण्याची आपली जी प्रवृत्ती आहे, म्हणजे धनामध्ये किंवा पैशामध्ये आपण आश्रय शोधतो, तर ती किती घातक आहे. तर त्यांनी उदाहरण दिलेलं की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या गळ्यामध्ये दगड बांधून पाण्यामध्ये सोडलं तर ती व्यक्ती कशी बुडणार, त्या प्रकारे या प्रवृत्तीमुळे की इंद्रिय भोग घेण्याची जी प्रवृत्ती आहे, मनाला नियंत्रित न करण्याची प्रवृत्ती आहे, किंवा धनामध्ये आश्रय शोधण्याची जी प्रवृत्ती आहे, किंवा संपत्तीमुळे सुख मिळणार आहे, ही जी प्रवृत्ती आहे ही किती घातक आहे. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये दगड बांधल्यानंतर ती पाण्यामध्ये बुडेल, त्याच पद्धतीने व्यक्ती ही स्वतःच्या जीवनाचा घात करून घेत असते अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे. तर आपल्याला पैसे कमावणं हे चुकीचं नाहीये, पण त्याचा विनियोग आपण कशा पद्धतीने करणार आहोत तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तर या श्लोकाच्या संदर्भात काही लेक्चर्स ऐकले
तर त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की या श्लोकामध्ये आपण बघतोय की मनाला नियंत्रित करणं खूप आवश्यक आहे, की मनरूपी अग्नीमध्ये इंद्रियांच्या क्रिया आपण अर्पण केल्या पाहिजेत, असा अर्थ या ठिकाणी आपण वाचला. तर आता पतंजली ज्यांनी ही योग प्रक्रिया, भगवंताचे ते भक्त होते आणि भगवंतांच्या प्रेरणेनेच त्यांनी हे सगळ्या रचना केलेल्या आहेत किंवा ही पद्धतीचा एक प्रस्तुत केलेली आहे. तर आपण थोडक्यामध्ये बघूयात की पतंजलींनी ही योग पद्धती सांगितली. पतंजली ऋषी हे भगवंताचे खऱ्या अर्थाने शुद्ध भक्त होते आणि अष्टांग योगाचा उल्लेख वेदांमध्ये देखील आढळून येतो. तर त्या काळी सत्ययुगामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य होत होत्या, कारण ध्यायतो विषयात, म्हणजे आपण असं म्हटलं गेलेले की ध्यानधारणा करून भगवंतांचा साक्षात्कार त्या काळामध्ये सत्ययुगामध्ये प्राप्त केला जायचा. हा म्हणजे अष्टांग योगाने भगवंतांवरती ध्यान केंद्रित करून, भगवंतांवरती मन केंद्रित करून भगवंतांचा साक्षात्कार त्या व्यक्तीला, त्या योगीला होऊ शकत असायचा. हा आणि त्याच्या मार्फत, या ध्यान प्रक्रियेमार्फत किंवा अष्टांग योगामार्फत ज्ञान प्राप्ती करून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकायच्या. तर हे आपण जे पतंजली असं देखील म्हणतात की योग चित्ती वृत्ती निरोध, म्हणजे योगाचा अर्थ हा आहे की इंद्रियाने इंद्रिय आणि मनाच्या क्रिया थांबवणे, निरोध करणे म्हणजे थांबवणे. परंतु आपण असं बघतो की इच्छा कधीही थांबू शकत नाही, त्या आत्म्याच्या इच्छा त्याच्या सोबतच असतात, मन त्याच्या सोबतच असतं. तर आपण बघितलंय की विश्वामित्रांनी जवळजवळ 60,000 वर्षे तपस्या केली हा या प्रकारची. इंद्रिय नियमित करण्याचा म्हणजे इंद्रिय नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, 1,000 वर्ष तपस्या केली. परंतु आपण बघितलं की मेनकेच्या घुंगराच्या आवाजाने, म्हणजे त्याच्या कर्णेंद्रियाला मेनकेच्या घुंगराचा आवाज आला आणि त्यांचं जे ध्यान आहे, त्यांचं जे मन केंद्रित केलेलं होतं, तर त्या समाधीमधून त्यांना बाहेर यावं लागलं. आणि नंतर त्यांचं कशा पद्धतीने त्यांना इंद्रिय च्या ज्या इच्छा आहेत त्यांनी भरकटत नेलं. तसंच एक उदाहरण मागे एकदा माताजींनी देखील सांगितलं होतं की सौभरी मुनींचं देखील उदाहरण आहे की त्यांनी पाण्याखाली तपस्या केली, अशा प्रकारचे मनाला संयमित केलं, जसं पतंजलींनी सांगितलेलं आहे या श्लोकामधलं उदाहरण दिलेलं आहे भगवंतांनी की अष्टांग योगाद्वारे की मनाला नियंत्रित करून किंवा इंद्रियांना नियंत्रित केलं, इंद्रियांच्या सगळ्या क्रिया थांबवल्या आणि मनरूपी अग्नीमध्ये त्या स्वाहा केलेल्या आहेत. तरी देखील माशांच्या युग्मामुळे किंवा एक स्त्री मासा आणि काय म्हणतो आपण त्यांचं जे मिलन बघताना त्यांचं इंद्रिय संयम हे ढळलेलं आहे. आणि नंतर त्यांनी मांधात्याच्या जवळजवळ कितीतरी राजकन्यांशी विवाह केलेला आहे, इंद्रिय भोग करण्यामध्ये ते रत झाले. अर्थात भगवंतांच्या कृपेमुळे काही काळानंतर विश्वामित्र मुनी देखील भगवंताच्या भक्तीमध्ये जेव्हा लागले आणि सेवेमध्ये लागले, त्यानंतर त्यांच्यामध्ये खरोखर किती मोठी प्रगती झाली आणि ते भगवंताचे महान भक्त बनलेले आहेत, प्रेमी भक्त बनलेले आहेत. त्याचप्रमाणे सौभरी मुनींना देखील पश्चाताप झाला आणि त्याच्यानंतर ते छान भक्ती मार्गाला पुन्हा लागलेले दिसून येतात. तर याच्यामध्ये आपण हे बघतो की ह्या ज्या क्रिया आहेत, मनाला नियंत्रित करणे किंवा आपली जी प्रवृत्ती आहे, भोग घेण्याची प्रवृत्ती आहे, इंद्रियांना बळजबरीने संयमित करणे, ह्या गोष्टी कलियुगामध्ये कलियुगी जीवाला शक्य नाही. म्हणून प्रभुपाद असं सांगतात की मनाला नियंत्रित करण्यापेक्षा आपण या गोष्टींवरती भर दिला पाहिजे. जी शेवटची ओळ प्रभुपादांनी सांगितली होती की मनाला नियंत्रित करण्यापेक्षा मनाला भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लिप्त केलं पाहिजे. त्याच्यानंतर इंद्रियांना, आपले जे हात आहेत, त्या हातांनी भगवंतांच्या भक्तांची सेवा केली पाहिजे. त्याच्यानंतर भगवंतांची सेवा केली पाहिजे, त्यांना हार अर्पण केले पाहिजेत, भगवंतांसाठी भोग बनवला पाहिजे. त्याच्यानंतर विविध क्रिया ज्या भक्तीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या क्रिया केल्या पाहिजेत. डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे, श्री विग्रहांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुस्तकांचं वाचन देखील करू शकतो, आपल्याला जे चक्षु दिलेले आहेत भगवंतांनी
त्याच्यानंतर कर्ण कानाने आपण भगवंताच्या कथा श्रवण करू शकतो, त्याच्यानंतर भगवंतांच्या कीर्तन करू शकतो, मुखावाटे आपण भगवंताचे हरिनाम घेऊ शकतो, जे मनत्रायती ती मंत्रा म्हणजे मनाला नियंत्रित करू शकतो, आपोआप या गोष्टी भगवंताच्या भक्तीमध्ये एखादी व्यक्ती लागल्यानंतर होऊ शकतात. ते प्रभुपादांनी या गोष्टीवरती अधिक भर दिलेला आहे. तात्पर्यामध्ये देखील आपण बघतो, प्रत्येक तात्पर्यामध्ये ते सांगतात की आपण आपली इंद्रिय, जे इंद्रियांचे स्वामी आहेत ऋषिकेश, त्यांच्या सेवेमध्ये आपण लावली पाहिजेत. आपलं मन त्यांच्या चरणांशी अर्पण केल्यानंतर मग आपल्या मनाला कसं नियंत्रित करायचं ही जबाबदारी भगवंतांची आहे. कारण सैरभैर भटकणारे, काल जसं माताजींनी सांगितलं की घोड्याप्रमाणे इंद्रिय उधळत असतात, तर त्या इंद्रियांना काबूमध्ये ठेवणं हे आपल्याच्याने आपल्यासारख्या साधारण व्यक्तीला शक्य होणार नाही. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी सेवेमध्ये लावू, भगवंतांच्या भगवत भक्तीमध्ये लावू, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी भगवंत किंवा गुरु घेत असतात आणि त्यामार्फत आपली प्रगती होत असते. तर हे जे सगळे वैष्णव आहेत तर ते या पद्धतीने इंद्रिय निग्रह करतात, म्हणजे की आपोआपच त्यांच्याकडून हा इंद्रिय निग्रह होतो, कारण उच्चतर एक चव त्यांना भगवत भक्तीची प्राप्त झालेली असते. त्याच्यामुळे साधारण आपल्या ज्या इंद्रिय तृप्तीसाठीच्या ज्या क्रिया आहेत त्याला त्यांनी विराम दिलेला असतो. तर आपण एक छोटस एक कथा घेऊयात आणि त्याच्यानंतर थांबूयात. तर एका गावामध्ये एक भिक्षी येतात आणि ते एका घरापुढे उभे राहतात आणि हाका मारतात की भिक्षाम देही माते, भिक्षाम देही. त्याच्यानंतर आतून एक गृहिणी रागा रागामध्ये बाहेर येते आणि ती बघते की हा भिक्षू भिक्षाम देही करतोय. मग ती काय करते, तिच्या जे चूल असते ना, चुलीमधली ती गरम राख असते ती बाहेर काढते एका भांड्यामध्ये आणि ना त्या भिक्षुकाने जी झोळी पसरतो तर त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये टाकते. तर देखील तो भिक्षू आहे ना तो धन्यवाद माते म्हणतो. मग तिला आश्चर्य वाटतं की हे काय, मी तर राख तुमच्या झोळीमध्ये टाकली आणि तुम्ही धन्यवाद का देताय. तर तो म्हणतो धन्यवाद याच्यासाठी की काहीतरी तुम्ही अर्पण केलं आणि मी उद्या पुन्हा येणार आहे. ती म्हणते की अशा प्रकारचा अनुभव घेऊन देखील तुम्ही पुन्हा काय येणार आहात. तर तो जो भिक्षुक आहे तर तो म्हणतो की तुम्ही आज देण्याच्या भावनेला प्रारंभ केलेला आहे, जरी तुम्ही आज राख देत आहात तरी उद्या हीच भावना तुमची भगवंत वृद्धिंगत करतील. आणि प्रभुपाद नेहमी ही गोष्ट सांगायचे यज्ञाच्या बाबतीमध्ये किंवा देण्याच्या बाबतीमध्ये. आपल्याला माहिती आहे की प्रभुपाद ज्या वेळेला परदेशामध्ये सुरुवातीचे लेक्चर करत होते त्यावेळेला ते हिप्पीस त्यांच्या समोर होते आणि त्यावेळेला एक दारू पिलेला माणूस आतमध्ये आला. तर त्यावेळेस सगळ्यांना टेन्शन आलं की आता हा जो कांड्या घेत येतोय हा काय करणार. नंतर तो त्यांनी प्रभुपादांना पाहिलं, सगळ्या लोकांना पाहिलं, तो परत गेला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ते टॉयलेटमध्ये ठेवायचे जे पेपर्स असतात ना ते पेपर घेऊन आला आणि प्रभुपादांनी ती स्वीकारले. कारण प्रभुपादांनी त्याची जी देण्याची प्रवृत्ती आहे ना त्याला खूप महत्व दिलं. तर प्रभुपाद या घटनेचा उल्लेख करायचे आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जसं राखेला इंग्रजीमध्ये ऍश म्हटलं जातं ना, त्याचप्रमाणे ते असं म्हणतात की आज तुम्ही ऍश दिलेली आहे उद्या तुम्ही कॅश देखील देतात. अर्थात देण्याची जी प्रवृत्ती आहे तर ती प्रवृत्ती आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे आणि ती वाढवण्याची गरज आहे. फक्त कुठं दिलं पाहिजे हे आपल्याला प्रभुपाद निश्चितपणे भगवद्गीतेच्या आधाराने मार्गदर्शन करत आहे. तर आपलं आपण तन मन धन काया वाचा मनसा, आपला वेळ आणि आपली इंद्रिय तृप्ती करण्याची जी भावना आहे त्याला मुरड घालून आपण हे सगळं भगवंताच्या भक्तीमध्ये जर आपली ही प्रवृत्ती जर वाढवली, वृद्धिंगत केली आणि गीता ही या गोष्टीसाठी खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर या गोष्टीचा जर आपण प्रारंभ केला आणि भगवंताच्या भक्तीसाठी जर आपण वेळ दिला, त्याच्यानंतर आपण आपली बुद्धी भगवंतांच्या भक्तांना किंवा इतर जनांना ज्यांना हे भाग्य मिळालेलं नाही त्यासाठी वापरली, त्याच्यानंतर आपली वाचा जर भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताचं कीर्तन करण्यामध्ये हरिनाम घेण्यासाठी वापरलं,
त्याच्यानंतर चरण कमल आपले जर भगवंतांच्या धामाला जाण्यासाठी किंवा प्रदक्षिणा घालण्यासाठी किंवा मंदिरामध्ये येण्यासाठी वापरले, या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक आपल्या इंद्रियांना आपण भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त करू शकतो आणि मैत्रिणींनो खऱ्या अर्थाने आपली प्रगती देखील घडू शकते. तर आपण हा जो श्लोक आहे तो एक माहिती म्हणून साठी घेऊ शकतो, पण प्रभुपादांनी जी तात्पर्यामध्ये शेवटची लाईन दिली की प्रत्येक गोष्टीचा वापर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये केला पाहिजे, तर हा त्याच्यातील मेसेज घेऊन आपण आज इथं थांबूया. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करावी आणि तुमच्या आशीर्वादांमुळे काही बोलू शकते तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारा. आणि उद्या देखील खूप छान पद्धतीने पुढचा श्लोक आहे. खरं हे श्लोक आहेत ना, हे जोडणारे श्लोक आहेत, एकाच प्रकारचे श्लोक आहेत. त्याच्यामुळं तुम्ही मैत्रिणींनो हे सगळे छान लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपल्याला काय करायचंय आणि काय करायला नाही पाहिजे हे समजलं पाहिजे, हे समजून येईल. तर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. थँक्यू. पैसे वरती टाकणे आणि खाली येणे ही सारखं सारखं रिमाइंड केलं पाहिजे. ते गौरांग प्रभूजींच्या लेक्चर मध्ये ऐकलं होत. एकच मिनिट, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज. प्रश्न दिसत नाहीयेत माताजी. सगळ्यांनी छान चॅट मध्ये छान छान थँक्यू थँक्यू माताजी. ऍक्च्युली सगळ्या मैत्रिणींचं प्रोत्साहन आहे आणि छान पद्धतीने त्यांनी एक बॅकग्राऊंड तयार केली आणि आम्ही देखील याच्या तुमच्या ऐकण्याच्या प्रवृत्तीमुळे आम्हाला देखील अभ्यास करावा लागतो. आमच्यामध्ये देखील थोडीफार काय का होणार, प्रभुपादांची कृपा मिळते त्याच्यामुळे. तुम्हालाच खूप खूप धन्यवाद सर्वांना. हरे कृष्ण. खूपच छान लेक्चर झालं माताजी. थँक्यू माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान गोष्टी असतात माताजी, मस्त. हरी बोल माताजी. थांबूया का, काय अनाउन्समेंट आहे? नाही, उद्याचीच केली ना, सांगितलं ना तुम्ही. हो, उद्या उद्याचं पण लेक्चर कृपया ऐका सगळ्यांनी आणि मैत्रिणींना पाठवा, कारण हे ज्ञान खूप गहन आहे आणि सगळ्यांसाठी फायद्याच आहे. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. थांबूया. हरी बोल. हरी बोल.